नमस्कार मित्रांनो लर्न फॉर्म आय आय टी एनमध्ये आपलं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी कोविड अगेन्स्टच्या फाईटबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे मला तीन चार दिवसापूर्वी कोविड हा डिटेक्ट झालेला आहे आणि सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे होम आयसोलेशनमध्ये आहे तर याचे सिमटम्स काय असतात याच्यावरची ट्रीटमेंट माझी कशी चालू आहे बद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर मला सॅटरडेला रात्री गळ्यात थोडंसं खवखवायला व्हायला लागलं जनरली मला काही थंड खाल्लं किंवा पिलं जसं आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक्स तर घशात खवखव होतं पण शनिवारी रात्री ॲक्च्युली मी काहीच तसं खाल्लं पिल्लेलं नव्हतं त्याच्यामुळे मला थोडंसं स्ट्रेंज वाटलं तर मी लगेच थोडं गरम पाणी वगैरे होतं शनिवारी रात्री आणि शनिवारी पहाटे अराऊंड चार वाजता मला ज्यावेळी जाग आली त्यावेळी माझा घसा चांगलाच पकडला गेलेला होता तर मला लगेच काय आलं की हे नॉर्मल सिम्पटम नाही आहे हे कोविडचं लक्षण असू शकतं त्याच्यामुळे मी लगेच एका दुसऱ्या रूममध्ये आयसोलेट झालो तर त्या दिवशी मला ताप नव्हता सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर घसा तसाच पकडला गेलेला होता घसा खवखवत होता थोडासा दुखत होता आणि तापमुळेच नव्हता नंतर दुपार होता होता ताप पण आला अराऊंड एकशे एक पॉईंट पाच एवढा ताप पोहोचला तर मी मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवणं गार्गलिंग करणं हे केलं पण आणि दुपारी संध्याकाळपर्यंत सन्या, हा तापसुद्धा गेलेला होता तर मी दोन डोस घेतलेले आहेत कोवॅक्सिनचे जे की मे महिन्यामध्येच कंप्लीट झालेले होते तर रविवारी संध्याकाळी मी एक कोविसेल्फची टेस्ट किट आणली घरी ज्या टेस्ट किटमध्ये तुम्ही स्वतःचे स्वॅब स्वतःचे नोझल स्वॅब घेऊन स्वतःच घरी टेस्ट करू शकतात तर त्या टेस्टमध्ये माझा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आला म्हणजे मला कोविड झालेला होता आणि हे टेस्ट जनरली फॉल्स पॉझिटिव्ह देत नसते जर याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही पॉझिटिव्ह आहात पण आर टी पी सी आर करून त्याचं कन्फर्मेशन पुन्हा केलं जाऊ शकतं तर मला रविवारी संध्याकाळीच काय आलेलं होतं की आपण कोविड पॉझिटिव्ह आहे तर मी होम आयसोलेशन पाहिलं आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो पण रविवार असल्यामुळे सगळं बंद होतं आणि त्यांनी मला सांगितलं की डोलो आणि अजित घ्या आणि उद्या या तर मग मी सोमवारी गेलो सकाळी तर मला ही ट्रीटमेंट लिहून देण्यात आली की जर ताप असेल तर डोलो सिक्स फिफ्टी दिवसातून तीन वेळा अझिथ्रोमाइसिन फाईव्ह हंड्रेड एम जी पहिल्या दिवशी एक आणि रिमेनिंग दिवशी अर्धी अर्धी रोज रात्री लिम्सी टॅबलेट आणि झिंकोविड टॅबलेट या दिवसातून एक वेळा आणि लिम्सी तीन वेळा आणि सर्दीसाठी मॉन्डेस्लर जी की मॉन्टेलिकास्ट टेन एम जी असते तर ह्या ही ट्रीटमेंट मला सांगितली होती आणि तीन वेळा स्टीम घेणे तीन वेळा गार्गलिंग करणे आणि पाचव्या सहाव्या दिवशी जर काही ब्रिथिंग डिफिकल्टी वाटली किंवा एस पी ओ टू कमी झाला असं वाटलं तर मग मला हॉस्पिटलमध्ये पुन्हा बोलवण्यासाठी सांगितलेलं होतं तर सोमवारी त्या मी मेडिसिन्स घेतल्या ताप तर ऑब्विसली नव्हताच त्याच्यानंतर मंगळवारी पण मला चांगलंच वाटत होतं थोडीशी सर्दी वाटली मंगळवारी पण ती काही जास्त मेजर नव्हती तर मला वाटतं की ह्या वेरियंटमधून जे पण होणारे आजार आहे ते थोडे माइल्ड स्वरूपाचेच आहेत कारण डेल्टा व्हेरियंटमुळे मला झालेला होता कोविड मागच्या मार्चमध्ये त्यावेळी कफिंग थोडी जास्त होती यावेळी कफिंगमुळेच नाही आहे सर्दी पण एकदम थोडीशी आहे आणि ताप फक्त एकच दिवस आला तो आणि लगेच गेला होता रविवारीच त्याच्यानंतर मला तापमुळेच आला नाही आणि घसा खवखवणे खाओ पण दोन दिवसात बरं झालं होतं तर मला वाटतं की मला हा कोविड कसा झालेला असेल <coughs> तर मी मे बी मार्केटमध्ये गेलो आणि डी मार्ट वगैरेला गेलो असेल <coughs> त्यावेळी मी क्ल, क्लो क्लॉथ मास्क घातलेला होता तर जनरली हा क्लॉथ मास्कमुळेही ही पेनिट्रेशन होऊ शकतं यावर मी ॲक्च्युली एक, एक आधी व्हिडिओ बनवला होता की एन नाईंटी फाईव्ह मास्क तुम्ही वापरला पाहिजे तर मेक शुअर की तुम्ही जर गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर एन नाईन्टी फाईव्ह मास्कच वापरा तर आज मला चार दिवस झालेले आहेत आणि मी इन बिटवीन आर टी पी सी आर पण करून घेतली जस्ट फॉर कन्फर्मेशन आमच्या अपार्टमेंटमधल्या एकाने सांगितलं की केरळामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या मुळीच केल्या जात नाही फक्त आर टी पी सी आर बरच ठेवला जातो त्याच्यामुळे मी आर टी पी सी आर पण करून घेतली होती पण ती पण पॉझिटिव्हच आली तर रॅपिड अँटीजेन टेस्ट ही फॉल्स पॉझिटिव्ह देत नाही हे काइंड ऑफ प्रूव्ह होतं तर, तर, तर हा होता अपडेट तर आय होप की कारण आता ओमिक्रॉनची साथ खूप पसरते आहे तर टेक केअर आणि मास्क वापरा शक्यतो बाहेर जाणं अवॉइड करा आणि झाला तरी पण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे हा माईल्ड स्वरूपाचाच आजार होत आहे जसा नॉर्मल सर्दी खोकला किंवा कफ होतात त्या टाईप्समध्ये पुन्हा भेटूया एका पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र